नमस्कार. शेअर मार्केटातल्यो दिसपट्ट्यो घडामोडी सांगपी दलाल स्ट्रीट कार्यावळीत प्रमोद कांदोळकरांचो येवकार. पळोवया आयची मार्केट अपडेट. सप्तकाचो निमाणो ट्रेडिंग सेशन नेगेटिव्ह सुरू झालो आणि क्लोजिंग पासून नेगेटिव्ह. अमेरिकन बाजारात सेगीत 3 दीस नेगेटिव्ह प्रेशर वाढिल्ल्यान ताचो परिणाम आशियाई बाजारातही दिसपाक लागला. सप्तकाच्या निमाणे सेशन नेगेटिव्हच बंद झाले. मुख्य म्हळ्यार सेन्सेक्सान 65,000 सकल क्लोजिंग दिली. निफ्टी आज सुमार 60 पॉइंट गॅप डाऊन उक्ते झाले. सेन्सेक्स 250 पॉइंट गॅप डाऊन. निमाणे 3:30 बाजार नेगेटिव्ह क्लोज झाला. निफ्टी 50 19,301 उक्ते झाले. 19,253 मेरेन लो आणि 19,373 मेरेन हाय मारलो आणि 19,310 सुमार 50 पॉइंट डाऊन क्लोजिंग दिली. सेन्सेक्स 65,025 ओपन झाला. 64,948 क्लोज. बाजारात सकाळी IT शेअर्स, टू व्हीलरांचे शेअर्स आणि बँकिंग सेक्टरात प्रेशर हाडलो. फार्मा शेअरांनी मातसो तग धरलो. आजच्या टॉप गेनर्सात अदानी एंटरप्रायझीस 3% झाल्यार अदानी पोर्ट्स 3% चढलो. आयशर मोटर्स, मारुती हे ऑटो सेक्टरातले शेअर वाढले आणि FMCGतल्यान ब्रिटानिया बँकिंग सेक्टरातल्यान ॲक्सिस बँकेन निफ्टी 50 टॉप गेनर्सात सुवात मिळेली. टॉप लुजर्सात हिरो मोटोकॉप, टेक महिंद्रा, TCS, हिंदाल्को, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ONGCचे शेअर पडले. आजच्या सेशनाचं फोकस पॉईंट हल्लो अदानी ग्रुप. पुराय बाजारात सेलिंग प्रेशर असताना अदानी ग्रुपात आयली खबर अदानी शेअर्सांखातीर उमेदीची थाल्ली. US बेस्ड ग्लोबल इन्व्हेस्टमेंट जायंट गोल्डमॅन सॅच कंपनीन 2,873 कोटी रुपयांची खरेदी केली. अबुधाबीच्या मोठ्या इन्व्हेस्टरांनी अदानीच्या शेअर्सांनी इंटरेस्ट दाखवल्यान तेजी. रिलायन्स ग्रुपाच्या जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअराची लिस्टिंग जातली. रिलायन्स इंडस्ट्रीच्या डिमर्जरा उपरांत जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर वेगळे केले. 20 एक दिसा उपरांत निमाणे सोमारा लिस्टिंगचा दीस थारला. शेअर ट्रेडिंगा खातीर सोमारच्यान मेळटले. जिओ फायनान्शियलाचे शेअर सुमार 280 रुपया मेरेन लिस्ट जाऊ येता म्हणून संस्थांचो अदमास. NLC इंडिया कंपनीन राजस्थान सरकाराकडेन सोलर एनर्जी खातीर 300 मेगावॅट सौर उर्जा पुरवण करपा खातीर कबलात केली. निफ्टी नेक्स्ट 50तल्यान ACC, HDFC, AMC आणि नायका बाहेर पडल्या. जाल्यार PNB, श्रीराम फायनान्स, TVS मोटर्स, झायडस ह्या कंपन्यांचे शेअर निफ्टी नेक्स्ट 50 पावले. आज पिरॅमिड टेक्नोप्लास्ट IPO ओपन झालो. कंपनीचो IPO 22 ऑगस्ट मेरेन ओपन असतलो. ब्रिस्तारा अँकर इन्व्हेस्टरां खातीर बिडिंग बंद झाली. आता रिटेलरां खातीर 22 ऑगस्ट मेरेन प्राज. बाटा आणि आदिदास पार्टनरशिप सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय. हाचेर बाटान आपली बाजू स्पष्ट करताना भारतात ते स्ट्रॅटेजिक पार्टनर सोदीत असतात म्हणून माहिती दिली. मात आदिदासा वांगडा पार्टनरशिप करतले काय ना ताचेर स्पष्ट असे कायच सांगिल्ले ना. बाटा कंपनीचो पहिल्या क्वार्टरातलो निकाल तितलोसो बरो येऊ नाशिल्लो. इतल्यार आयची मार्केट अपडेट सोंपता. मेळया रोखडेच फुडल्या ट्रेडिंग सेशनाच्या घडामोडीसयत. तो मेरेन पळयत रावात प्रुडंट.